नमस्कार मंडळी. दाने दिल से या कार्यक्रमात मी मनीषा भावसार ॲज अ निवेदिका म्हणून तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. आज आपण सगळेजण इथे जमलो आहोत ते कशासाठी की कोजागरी पौर्णिमा ह्याचंच हे साजरं करण्यासाठी जमलो आहेत. आपण दरवर्षी कोजागिरी पौर्णिमा साजरी करतो पण कधी आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे की कोजागिरी पौर्णिमा का साजरी केली जाते, ही कधी येते? तर आपण आता थोडक्यात ही माहिती आपण आता समजून घेऊया. कोजागिरी पौर्णिमा ह्याचा मूळ जो उच्चार आहे तो कोजागरी आहे. आपण नेहमी कोजागिरी पौर्णिमा म्हणतो तो कोजागिरी न म्हणता त्याचा मूळ उच्चार आहे कोजागिरी पौर्णिमा. ही पौर्णिमा शरद पौर्णिमा ह्या नावाने सुद्धा ओळखली जाते आणि ही इंग्रजी कॅलेंडरनुसार सप्टेंबर नाहीतर ऑक्टोबर ह्या महिन्यात येते. ही अश्विन शुद्ध पौर्णिमेला येते. ह्या पौर्णिमेला आपण करतो काय ॲक्च्युअली, तर आपण जनरली काय करतो की दूध आणतो, ते दूध आटवतो आणि त्यामध्ये सुका मेवा घालतो. त्यात रात्री 12 वाजेपर्यंत जागण्याची प्रथा आहे. ते रात्री ते दूध आपण बाहेर ठेवतो का, तर ते चंद्राची किरणं त्यात पडली पाहिजे आणि ते चंद्राची किरणं त्यात पडल्यावर आपण ते ॲज अ प्रसाद म्हणून ते सगळेजण प्राशन करतो. आणि हे सांगितलं जातं अशी प्रथा आहे की ह्या दिवशी लक्ष्मी आपली भूतलावर येते आणि ती को जागृती म्हणजे कोण जागत आहे हे आपल्याला ती सगळीकडे बघत बघत येत असते. आणि ती येते आणि जो जागरण करतो, जो जागत असतो असं म्हटलं जातं की त्याच्या घरी लक्ष्मी कायम ती वास करत असते. आणि अशा ह्या कोजागिरी पौर्णिमा साजरी करण्याचा आपण आणि आपल्याला एकत्र आणण्याचा डॉक्टर गीता आणि डॉक्टर ज्योती यांचा हा प्रयत्न अतिशय चांगला आहे. आणि मला त्यांनी ह्या स्टेजवर हे कार्यक्रम सादर करण्याचं जे मला वेळ दिली, जो चान्स दिला, त्याबद्दल मी ह्या दोघींची खूप आभारी आहे. आणि ह्याबरोबरच आपण आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करूया. मंडळी काय आहे की आपण कोणत्याही कार्यक्रमाची सुरुवात हिंदू धर्मानुसार गणपतीच्या नावाने केलं जातं. गणपतीचं पूजन होतं आणि त्याच्या नावाने सुरू होतं. म्हणून आपण असंच एक मी छोट असा श्लोक म्हणते की जो तुम्हाला माहीत आहे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरु मे देवो सर्वकार्येषु सर्वदा. म्हणजे हा आपला कार्यक्रम असाच असा चांगला होत राहो. आणि असंच गणपतीची आराधना करण्यासाठी आपल्यासमोर येत आहे पूजा देशमुख. जे ओंकार ते गाणं आपल्यासमोर गाणार आहेत, ओंकार प्रधान रूप गणेशाचे. तर मी पूजा देशमुख यांना या रंगमंचावर आमंत्रित करते की त्यांनी हे गाणं आपल्यासमोर सादर करावं. आणि मंडळी आपण कार्यक्रमाची सुरुवातच असं थंड पद्धतीने केलं तर पुढे कार्यक्रम कसं होणार, म्हणून जोरदार टाळ्यांनी पूजा देशमुख यांचं आपण स्वागत करूया. अच्छा, मागे पुढे मागे असं नमस्कार. माझं नाव सौ पूजा अभिजित देशमुख. मी आज सुरुवात करते ओंकार प्रधान या गाण्याने. Thank you.
पाव वा म्हणजे छान अतिशय गाणं गणपतीची स्तुती आपण अतिशय छान प्रकारे केली. गाणंही सुंदर म्हणलं. पंडळी यांचं जोरदार टाळ्यांनी आपण यांचं अभिनंदन करूया. थँक्यू पूजाजी. हा पहिलाच एक्सपिरियन्स आहे माझा. मी फर्स्ट टाईम गाते. याआधी मी कॉलेजमध्ये इंजिनिअरिंगला असतापर्यंत परफॉर्म केलं आहे गाणे आणि डान्समध्ये. हे फर्स्ट टाईम गाते त्यामुळे थोडं सुरुवातीला झालं, बट आय होप तुम्हाला आवडलं असेल. थँक्यू. आता आपल्यासमोर किशोरजी हे चिंचेचे झाड हे गीत सादर करतील. तर हे गीत यांच्या काशीनाथ घाणेकर यांच्यावर चित्रित केले गेले आहे. आता डॉक्टर काशीनाथ घाणेकर यांच्याबद्दल थोडीशी माहिती आपण जाणून घेऊया. डॉक्टर काशीनाथ घाणेकर हे प्रोफेशनली डॉक्टर होते, पण त्यांचं काही डॉक्टरच्या ह्याच्यात त्यांचं मन लागेना. डॉक्टर म्हणजे ॲज अ ते दंतचिकित्सक म्हणजे डेंटल सर्जन होते, त्यांचं यात काही मन लागेना म्हणून त्यांनी ॲक्टिंग या क्षेत्रामध्ये त्यांनी पदार्पण केलं. ॲक्टिंग या क्षेत्रात पदार्पण केल्यानंतर त्यांना भरपूर अशा अडचणी आल्या, पण ते घाबरले नाही आणि ते हळूहळू आज सर्वाधिक मानधन घेणारे रंगमंचाचे एक आर्टिस्ट म्हणून ठरले ते. आणि त्यांची भरपूर असे मूवी ते सिनेमे आहेत त्यांचे हिट झाले आहेत. त्यांच्यामधीलच ते नाटकाचे जे सम्राट म्हटले जायचे, खरं नाटकाला जो रंग आला तो डॉक्टर काशीनाथ घाणेकर यांच्यामुळे जे नाटक होतं त्यांना तो रंग आलेला आहे. आणि त्यांची अश्रूंची झाली फुले हे नाटक खूपच प्रसिद्ध झालेलं आहे. गरिबांचा बापू हे पण नाटक तुम्ही कदाचित पाहिलं असेल तर तुम्हाला कळेल. आणि त्यांच्या जीवनावर एक चित्रपट येऊन गेला डॉक्टर काशीनाथ घाणेकर. आपल्यापैकी कोणी कोणी पाहिला आहे? अरे वा, चला म्हणजे आपल्या मराठी चित्रपटामध्ये त्यांचे कारकिर्दीतलं जाणून घेणारे बरेच लोक आहेत. तरी आपल्यासमोर आता ह्याच काशीनाथ घाणेकर यांच्यावर चित्रित झालेलं हे चिंचेचे झाड हे गीत सादर करतील किशोरजी म्हणून. बस तुम्ही कर रही हे घेऊन घ्या. हॅलो हॅलो. हे चिंचे चिंचेचे झाड दिसे मधचिनार वृक्षापरी. दिसशी तू दिसशी तू दिसशी तू नवतरुणी काश्मीरी. हे चिंचेचे झाड दिसे मधचिनार वृक्षापरी. दिसशी तू दिसशी तू दिसशी तू नवतरुणी काश्मीरी. हे चिंचे ते पग निळ सर पाणी झेलमचे झुळ झुळे. हे गवत नवे ग पिवळ के सरमळे. किमया केवड घरते प्रीती मुळे प्रीती मुळे. उघडे डोंगर आज हिमाचे मुकुट घालती शिरी. दिसशी तू दिसशी तू दिसशी तू नवतरुणी काश्मीरी. हे चिंचे ते झाड अशी का जवळी ये ना जरा. का गीत बुलबुला माझ्या चितपा खरा. हा राग खरा की नखऱ्याचा मोहरा.
मोहरा किती बार मी करू तुझावर किती करू शायरी दिसशी तू नवतरुणी काश्मीरी हे चिंचेचे झाड हर रंग दाविती गुलाब गहिरे फिके तुझ दालो सरोवर दिसत कालाडके पाण्यात तरंगे घर कुल से होडके होडके त्यात बसूनी मधुचंद्राची रात करू साजरी दिसशी तू नवतरुणी काश्मीरी हे चिंचेचे झाड दिसे मज चिणार वृक्षापरी दिसशी तू नवतरुणी काश्मीरी हे चिंचेचे झाड थँक्यू अतिशय दमदार आणि बहारदार आवाजामध्ये किशोरजी यांनी हे चिंचेचे झाड हे सादर केले आहेत अशा ह्या बहारदार आवाजासाठी त्यांनी त्यांच्यासाठी आपण एक जोरदार टाळ्यांनी त्यांचं अभिनंदन करूया मंडळी एवढं कंजूषपणा जोरदार अजून आवाज आला पाहिजे जरा जेवढं जोरदार गाणं तेवढं जोरदार तुमच्या टाळ्या आल्या पाहिजेत आणि तुम्ही जेवढ्या जोरदार टाळ्या वाजवाल तेवढं गाणं म्हणणाऱ्याला उत्साह येतो आता आपल्यासमोर येत आहे नीलाक्षीजी येत आहेत त्यांचं गाणं आहे ऐरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी वाहू दे हां तर ऐरणीच्या देवा ऐरण म्हणजे काय कोणी सांगू शकेल का मला माहीत आहे इथं कोणाला नाही चला काही हरकत नाही मीच सांगते ते ऐरण म्हणजे तुम्ही पाहिलं असेल ते लोखंडाला हां राईट बघा ते मागे सांगतायत हां ते काय लोखंडाचं असतं ते मोल्ड म्हणजे त्याला मोल्ड करण्यासाठी त्याला अग्नीने त्याला तापवलं जातं आणि त्याचे ते विस्तव जळवला जातो आणि जेव्हा ते खालीवर केलं जातं त्याच्या ते ठिणग्या पडतात आणि अशा ठिणग्या ते काम करत असताना जयश्री गडकर यांनी हे यांच्यावर हे गाणं चित्रित झालेलं आहे तर आता जयश्री गडकर यांनी जे गाणं चित्रित केलं तेच गाणं आता आपल्यासमोर नीलाक्षी जे सादर करतील के ऐरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी वाहू दे